शिक्षक सन्मान अभियानांतर अंतर्गत आयोजित मी सावित्री बोलते लघुनाटिका आपल्यासमोर सादर करत आहे श्रीमती राजश्री गुलाबराव नलावडे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा निकाल. सावित्री माई तुम्ही माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नाहीये. तुम्ही इथं कसं काय? हो ग पोरी, तुला भेटायला आले. किती सक्षम झालाय ग पोरी तुम्ही आता. मला खरंच खूप छान वाटतंय. मला लई आनंद झालाय बघ तुला बघून. नाहीतर आमच्या काळामध्ये सीला घराबाहेर निघायची मुभा नव्हती माई. पण हे सगळं खरं झालं ते तुमच्यामुळेच ना. जर तुम्ही त्या काळामध्ये आवरणा सहन नसती केली तर आज आम्ही अशा नसतोच. आम्ही देखील त्या आज्ञाच्या विळख्यात पडून राहिलो असतो. हो ग पुरी, तू म्हणते ते खरं आहे. तो काळ कठीण होता. त्या काळामध्ये स्त्रीला बाहेर निघायची मुभा नव्हती. चूल आणि मुल एवढंच त्याचं विश्व होतं. स्त्री म्हणजे सामाजिक संकेताच्या दाव्यानं बांधली जणू काहीच होती. आणि माझंही काही वेगळं नव्हतं. अगदी खेळण्याच्या बागडण्याच्या वयामध्ये माझा विवाह झाला होता. तुम्ही काय म्हणतात ते बालविवाह, बालविवाह झाला होता माझा. आणि खरं पण माझं भाग्य मोठं म्हणून ज्योतिराव फुले या मामांवाशी माझा विवाह झाला. खरंच युग पुरुष होते ते. त्यांच्यामुळं स्त्री शिकल्या. त्यांनी मला शिकवलं. त्यांनी ओळखलं होतं जर घराला समाजाला समाजाला सक्षम करायचं असेल तर घरातली स्त्री शिकली पाहिजे. आणि खरंच त्यांनी हे ओळखून आधी त्यांनी घरापासून सुरुवात केली. मला शिकवलं आणि त्याच्यामुळं मी पुढच्या पोरींना शिकवू शकले. आणि आज खरंच मी धन्य झाले. माझा वसा तुम्ही सक्षमपणे चालवत आहात. हो माई, तुम्ही म्हणतात ना अगदी खरं आहे. जर त्या काळामध्ये तुम्ही अन्याय अत्याचार पीडा जर सहन केल्या नसताना तर आज आम्हीही देखील त्या अज्ञानाच्या आळोखामध्ये पडलेला असतो. माई, खरंच किती कठीण काळ होता ग तो. त्या काळामध्ये किती अनिष्ट प्रथा होत्या. काय म्हणतात ते केशोपण, सती प्रथा, बालविवाह, किती अत्याचार होते हो स्त्रियांना. आता विचारही केला ना तर कल्पना देखील करत नाही मी. खूप कठीण काळातून गेला तो तुम्ही. आणि मी विचार करते अक्षरशः रस्त्याने जाताना जर एखाद्या मुलीची जर कोणी छेड काढली तर आम्हाला तेवढं राग येतो. त्या काळामध्ये कशा सहन करत होत्या स्त्रिया. किती अत्याचार होत होते त्यांच्यावरती. काय तर म्हणे नवरा एकतर लहानपणात तिचं लग्न करून द्यायचं, बालविवाह तिचा व्हायचा. आणि या बालविवाह झाल्यानंतर त्या म्हातारा तो म्हातारा अक्षरशः ती 14-15 वर्षाची असतानाच मरून जायचा. आणि ही मुलगी, छोटीशी मुलगी, हिला काही कळत नाही. संसार म्हणजे काय हे तिला कळत नाही. ती मुलगी बालविवाह होऊन जायची. तिच्या आयुष्याचे पुढे काय काय तर मग तिला केशोपण करायला लावायचे, तिला कुरूप केल्या जायचं. आणि एवढं सगळं करून जर तिने तिला नाहीतर सती दिला जायचं, तिने जर विवाह केला म्हणजे विरोध केला तर तिला कुरूप करून तसंच तिला डांबून ठेवल्या जायचं. किती कठीण होतं ते. आणि त्यातल्या त्यात काय हो पोरी, तू म्हणते ते खरं आहे. अगं एवढंच नव्हतं तर अगं या बालविवाह विधवापुरींना जर त्यांनी सती जाण्यास विरोध केला ना तर त्यांना अक्षरशः त्यांच्या बळजवळी केल्या जायच्या. आणि एखादी पोरगी त्याच्यातून गर्भवती राहिली ना तर तिच्या पुत्राचा तिच्या लेकराचा कोणीही स्वीकार करत नव्हतं. आणि त्याच्यामुळं ती स्वतःची आत्महत्या करायची नाहीतर त्या बाळाची तरी भ्रूण हत्या करून टाकायची. अगं हे सगळं कठीण होतं ग त्या काळामध्ये. आणि एवढं सगळं जर स्त्रीला शिकवायचं म्हटलं तर या सगळ्या गोष्टी बदलणं खूप गरजेचं होतं. हो माई, तुम्ही म्हणतात ना ते खरंच खरं आहे. कारण की त्या काळामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टींवरती जर कार्य झालं नसतं ना तर आजही त्या अनिष्ट प्रथा, या दरोडी परंपरा अजूनही चालू असत्या. त्या सनातन धर्मीयांनी इतके काही अत्याचार स्त्रियांवरती केलेले होते ना तर आम्हाला तर कल्पनाही करत नाही. आम्ही फक्त ते वाचतो तरी अंगावर आमच्या काटा येतो. खरंच खूप धन्यवाद त्या माऊली तुम्ही. तुमच्यामुळं आज आम्ही स्त्रिया खूप सक्षम झालो आहे, खूप पुढे चाललेलो आहो. माऊली तुमचं खूप खूप धन्यवाद. माहिती आहे का माई, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची. आजकाल ना ज्या महिला, ज्या स्त्री शिक्षिका ना कार्य करतात ना महान कार्य, त्यांना ना तुमच्या नावाचा पुरस्कार दिला जातो. हे बघा ना माई, हा पुरस्कार मला मिळाला आहे.